नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत खूप साऱ्या मनी सेव्हिंग टिप्स, किचन टिप्स आणि घरामध्ये पैशांची बचत करणाऱ्या भरपूर टिप्स. मनी सेव्हिंग करायचं म्हटलं की आपल्याला बऱ्याचशा टिप्स माहीत असाव्या लागतात आणि त्यापैकीच आपल्या या काही टिप्स आहेत. तर पहिली टिप आपली आहे किचनमधली, तर ही आहे किचन टिप. तर इथे आपण काय करायचं आहे, जर आपल्याकडे मेथी आपण निवडली असेल आणि थोडीफार शिल्लक असेल तर ती पटकन सुकली जाते. एक दिवस जरी मेथी तशीच राहिली तर लगेच ती सुकली जाते पूर्ण. तर त्याला पूर्ण ताजं आणि टवटवीत करायचं असेल तर यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि एखाद्या खोलगट भांड्यामध्ये आपल्याला ही मेथीचे जे तुकडे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि नंतर आपल्याला ती साईडला ठेवून द्यायची. नंतर तुम्ही याला एक तासाभरानंतर बघू शकता ही मेथी पूर्णपणे अशी टवटवी झालेली तुम्हाला दिसून येईल. अगदी ताज्या मेथीप्रमाणेच ही मेथी दिसेल तुम्हाला. आणि पूर्ण ही सुकलेली मेथी जर आपण घेतली खायला किंवा मग भाजीसाठी वापरली तर आपल्याला सुद्धा ती पूर्ण सुकलेली वापरावीशी वाटत नाही किंवा मग खावीशी पण नाही वाटत. तोंडी लावायची असेल तरीसुद्धा तर ही भाजी तुम्ही फ्रेश करण्यासाठी फक्त पाण्याचा वापर करू शकता. या पद्धतीने सुकलेली मेथी पुन्हा फ्रेश करायची असेल, ताजी आणि टवटवीत करायची असेल तर फक्त एक ग्लास पाण्याचा वापर करा आणि त्यानंतर ही भाजी जशीच्या तशी तुम्हाला मिळून जाईल. जशी आपण बाजारातून मेथी आणतो तेव्हा जशी फ्रेश असते तशीच ही मेथी तयार होते. पुढची आपली टीप आहे ती सुद्धा घरामध्ये खूप जास्त यूजफुल आहे. आपल्याला लिंबाच्या अशा प्रकारे पानं लागणार आहेत तर एक दोन फाटे असे आणायचे आहेत लिंबाच्या झाडाचे. कडुलिंबाच्या झाडाची ही पानं जी आहेत ती आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप जास्त यूजफुल आहेत. घरामध्ये आपल्याला जर खूप जास्त मच्छरांचा त्रास होत असेल तर मच्छर हे आहेत ना, ते घालवण्यासाठी आपल्याला भरपूर उपाय करावे लागतात. वेगवेगळ्या पद्धतीने आपण मच्छरांना घालवण्याचे उपाय करतो. मच्छरांची बॅट वापरतो, कधी तर गुड नाईटचं लिक्विड वगैरे वापरतो, कधी पेपर वापरतो. तर या वेगवेगळ्या उपायांना आपल्याला भरपूर पैसे खर्च करावे लागतात तेव्हाच कुठे हे मच्छर जे असतात ते बाहेर जातात घरातून. पण असा कुठलाही एकही रुपया खर्च न करता जर घरामध्ये काही बनवायचं असेल तर मच्छरांना घालवण्यासाठी आपण या पाल्याचा वापर करणार आहोत. पण एका विशिष्ट आणि योग्य पद्धतीने आपण हा पाला जाळणार आहोत. पाला जो आहे तो वाळण्यासाठी काहीही वेळ लागला नाही आहे. हवेमध्ये आपल्याला हा पाला वाळवायचा आहे, उन्हामध्ये न वाळवता. म्हणजेच लिंबाचे जे फाटे असतात ते आपल्याला 2 दिवसासाठी आणून ठेवायचे घरामध्ये. आपोआप पानं त्याची वाळली जातात. वाळल्यानंतर एका ताटात अशी पानं काढून घ्यायची आणि एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून ठेवायची आहेत. मी एक प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतली, एका साईडने ती कापलेली होती त्यामुळे मला त्यामध्ये भरायला आलं व्यवस्थित. तुम्ही सुद्धा एखाद्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीमध्ये हा पाला भरून ठेवा, जेणेकरून 1-2 महिने आपल्याला हा पाला जातो. त्यानंतर आपण दुसरा पाला देखील आणून वाळवून ठेवू शकतो. तर याचा वापर केला तर आपले जे पैसे गुड नाईटसाठी लिक्विडसाठी जाणार आहेत किंवा मग आपण जे काही पेपर वगैरे वापरत असलो, मच्छरच्या अगरबत्त्या वापरत असलो, त्यासाठी जे पैसे लागणार आहेत आपल्याला ते वाचणार आहेत. त्यामुळे आपण काय करायचे, थोडासा वाळलेला पाला घ्यायचा एका तडका पॅनमध्ये किंवा मग पातेल्यामध्ये छोट्याशा घेऊ शकता. त्यामध्ये हा वाळलेला पाला घेतला की त्यामध्ये आपल्याला थोडासा धूप घ्यायचा आहे आणि असा धूप हातावरती थोडासा चोळून यामध्ये टाकायचा आहे. म्हणजेच थोडासा जळण्यासारखा आपल्याला तो करायचा आहे. जसं धूप लावताना आपण हातावरती चोळून असा थोडासा 1 इंच एवढा तरी असा लांब बनवतो ना, तसा टोकदार बनवायचा आहे आणि यामध्ये टाकायचं, जेणेकरून तो जळायला सोपा जातो आणि पटकन जळला जातो. 2-3 आपल्याला कापराच्या वड्या यामध्ये टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर घरामध्ये आपल्याकडे तमालपत्र सगळ्यांच्या घरात असतं, तर ही मसालेदारच वस्तू आहे पण आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सुद्धा खूप जास्त आपल्याला फायदेशीर आहे मच्छरांना घालवण्यासाठी. याचा धूर जो आहे तो मच्छरांना अजिबात सहन होत नाही, त्यामुळे मच्छर पटकन खिडक्यांमधून बाहेर पडतात. तर आपण जेव्हा हा धूर तयार करणार ना तेव्हा काय करायचं, खिडक्या वगैरे थोड्याशा ओपन ठेवायच्या, जेणेकरून आपला हा धूर आहे ना तर या धुरामुळे मच्छर जे आहे ते पळून जातील. तर या पद्धतीने आपल्या घराबाहेर मच्छरांना घालवण्यासाठी आपण या छोट्याशा उपायाचा वापर करू शकतो. तर आपण काय करायचं, हा जो जाळ आहे तो चालत राहण्यासाठी हळूहळू मध्ये मध्येच आपल्याला यामध्ये थोडंसं कापराची 1-1 वडी टाकत राहायची आहे. तसं तर यामध्ये धूप आहे आणि आपली वाळलेली पानं आहेत कडुलिंबाची, त्यामुळे याची जी जाळ आहे ना हा पूर्ण चालत राहतो किंवा ही आग जी आहे ती अशी पेटलेलीच राहते. तर आपल्याला यामध्ये 1-1 कापराची वडी टाकत राहायची, जेणेकरून ही असं चालू राहतं आणि 5-10 मिनिट तरी हे आपोआप जळत राहतं. मुठभरच आपण लिंबाचा पाला वापरलेला आहे, पण इथे तुम्ही जर हा उपाय 3-4 दिवस सलग केला तर घरामध्ये एकही तुम्हाला मच्छर दिसणार नाही. आणि जर तुम्हाला मच्छर अधूनमधून दिसत असेल तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करा. रात्रीच्या वेळी देखील मच्छर खूप जास्त येतात. संध्याकाळी 6-7 दरम्यान खूप घरामध्ये मच्छर असतात, बसायलासुद्धा देत नाही आपल्याला. त्यावेळी काय करायचं आहे की हा उपाय करायचा आहे.
आणि बेडच्या खाली, सोफ्याच्या खाली, नंतर कपाटाच्या आजूबाजूला जिथे थोडीशी जरी गर्दी असते सामानांची, तर त्या ठिकाणी काय होतं की भरपूर मच्छर जे असतात ते लपून बसतात किंवा गोंगाट करतात मच्छर, आणि एका ठिकाणी मच्छर जर फिरत असतील तर त्याचा धोका आपल्या घरातल्या सगळ्यांच्याच आरोग्याला होऊ शकतो. कारण मच्छर हे चावले तर नंतर लगेचच डेंग्यू, मलेरिया, ताप अशा प्रकारे खूप सारे आजार आपल्याला फेस करावे लागतात. तर तिथे आपले नंतर दवाखान्यामध्ये सुद्धा भरपूर पैसे जातात. त्यामुळे या छोट्याशा उपायाने आपण मच्छरांना घराबाहेर काढू शकतो, याचा दूर होतो नंतर छान घरामध्ये, आणि मच्छर देखील पुन्हा आढळत नाही. तुम्हाला नक्कीच हा छोटासा उपाय करून बघा, घरामध्ये खूप जास्त फायदा होणार आहे. तर पुढचा आपला उपाय आहे तो सुद्धा किचनमधलाच आहे. तर आपण घरामध्ये काय करायचं आहे, जेव्हा आपण कढीपत्ता घेऊन येतो तेव्हा तो स्वच्छ असा करण्यासाठी एक सोपी अशी ट्रिक वापरायची आहे, जेणेकरून यावरती असलेली धूळ जी असते ती आपोआप सहज निघून जाते आणि पटकन हा कढीपत्ता क्लीन होतो. नकळत आपल्याला यावरती भरपूर धूळ असते पण ती दिसत नाही. तरी आपल्याला हे स्वच्छ करण्यासाठी एक छोटासा उपाय काय आहे तो वापरायचा आहे. याला स्वच्छ करण्याची एक सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवातीला आपल्याला कढीपत्त्याची ही पानं जी आहेत ती अशा प्रकारे एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि माझे सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला इझिली पाहता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तर या पद्धतीने मी जो आहे तो कढीपत्त्याचा सगळा पाला जो आहे पूर्ण ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि पुढची काय ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगणारच आहे. तर तुम्ही इथंपर्यंत ही प्रोसेस अगदी सेम करत असाल पण नंतर पुढची जी प्रोसेस आहे ती सगळ्यांची वेगवेगळी असू शकते. स्वच्छ करण्याची म्हणजेच आपण जो कढीपत्ता बाजारातून विकत आणतो तो स्वच्छ करून व्यवस्थित ठेवून दिला तर आपला जो कढीपत्ता आहे तो अगदी महिनाभरसुद्धा व्यवस्थित राहतो. पण त्याला स्वच्छ करण्याची पण एक सोपी अशी आपण पद्धत वापरणार आहोत. हा पाला आपण व्यवस्थित काढून घेतलेला आहे. हा पाला ताटामध्ये जरी व्यवस्थित काढला तरी एखादं खोलगट आपल्याला पातेलं घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची, ती म्हणजे आपल्याला टाकायचं आहे एक चमचा भर यामध्ये मीठ. तर इथे मी एका मोठ्या खोलगट पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेणार आहे आणि यामध्ये मग नंतर कढीपत्त्याची पानं टाकणार आहे. तर इथे काय केलं, कढीपत्त्याची पानं मी इथे यामध्ये काढून घेतली. आणि जरी कढीपत्त्यावरती आपल्याला धूळ माती काहीही दिसत नसेल तरी झाडांवरती भरपूर धूळ आणि माती बसलेली असते, त्यामुळे आपण घरी आल्यानंतर सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून तर घेतोच पण त्यासोबत आपण मीठ टाकत नाही. तर मीठ व्यवस्थित टाकलं पाहिजे. मीठ हे जंतुनाशक आहे आणि यावरती जरी बारीक सारीक कीटाणू असतील किंवा धूळ असेल, माती असेल, तर काहीही असू शकतं, झाडांवरती धूळ माती असते, कीटाणू असतात बारीक सारीक, तर हे सगळं निघून जाण्यासाठी आपण मिठाचा वापर करायचा आहे. 2 मिनिटासाठी आपल्याला कढीपत्ता असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा, दोन्ही हाताने असं व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं आणि चोळून घेतलं की कढीपत्ता जो आहे तो नंतर आपल्याला हातानेच व्यवस्थित काढून घ्यायचा आहे एका चाळणीवरती. तर बघू शकता अगदी हिरवागार व्यवस्थित दिसतोय आणि पहिल्यापेक्षा थोडासा यावरती जो लेअर होता काळपट तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि कढीपत्ता जो आहे तो छान स्वच्छ होतो. या पद्धतीने आपण हा कढीपत्ता मिठाच्याच पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि एका चाळणीवरती म्हणजेच एका गाळणीवरती काढायचा आहे. तर आपल्याकडे धान्याची जी चाळणी असते ना त्यावरती आपल्याला हा कढीपत्ता काढायचा आहे, जेणेकरून याला छान अशी काठं असतात आणि भरपूर कढीपत्ता यामध्ये बसतो सुद्धा. भरपूर जरी कढीपत्ता असेल तरी तो यावरती छान वाळला देखील जातो. यामध्ये असलेलं पाणी जे आहे ते खालच्या खाली निघून जातं या गाळणीमधून, त्यामुळे आपल्याला यावरती असा कढीपत्ता छान काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामधलं पाणी जे आहे ते खाली गळत राहील, त्यामुळे आपण एखाद्या स्टँडवरती याला ठेवून द्यायचं आहे. आता यामध्ये जेवढी माती होती, धूळ होती, ती तुम्हाला दिसली असेल पाण्यामध्ये पाणी किती काळपट झालेलं आहे ते त्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. म्हणजेच या पद्धतीने आपण सगळ्याच भाज्या सहजच धुवून घेतो पण त्यामध्ये मीठ जर टाकत नसाल तर नक्कीच मीठ टाका, जेणेकरून भाज्या ज्या आहेत त्या अजून जास्त स्वच्छ होतात. आणि या पद्धतीने आपण हा कढीपत्ता या चाळणीवरती ठेवायचा आहे. रेग्युलर पद्धतीने तुम्ही याला नंतर कागदामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये, कापडी पिशवीमध्ये कोरडा झाल्यानंतर ठेवू शकता. हा आठवडाभर नाही तर महिनाभरसुद्धा चालतो, व्यवस्थित कोरडा राहतो आणि कोरडा राहिलेला कढीपत्ता महिनाभरसुद्धा व्यवस्थित राहतो, खराब होत नाही. त्यामुळे चाळणीवरती व्यवस्थित आपल्याला हा कोरडा करून घ्यायचा आणि नंतर तो स्टोअर करायचा आहे. पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरात असलेल्या अशा प्रकारच्या धान्याच्या ज्या चाळण्या असतात, तर या चाळण्या काही भागामध्ये चाळण्या किंवा काही भागात गाळण्या म्हटलं जातं, तर तुम्ही बघू शकता या गाळण्या आहेत ना, तर याला काय करायचं आहे की यावरती आपल्याला एक वात घ्यायची आहे, म्हणजेच
फुलवात आपण तेलामध्ये बुडवलेली असते ना, तर ती घ्यायची आहे आणि आपल्याला याला अशी चोळून घ्यायची आहे. वात नसेल तेलामध्ये बुडवलेली तर आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि कापूस जो आहे तो एखाद्या खायच्या तेलामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा आणि नंतर यावरती असं चोळून घ्यायचा. असं केल्यामुळे आपल्या या चाळणीला काय होतं की गंज येत नाही आणि लवकरात लवकर ही चाळणी खराब होत नाही. बऱ्याचदा ही अशीच ठेवलेली असते आणि आपला खूप कमी वापर याचा असतो त्यामुळे याला गंज चढण्याची शक्यता असते, कारण आपण याचा जास्त वापर नाही केला की कुठलीही वस्तू जी असते ती गंज पकडते आणि त्यामुळे कुठलीही लोखंडी वस्तू पटकन गंज पकडू नये म्हणून आपण त्यावरती थोडंसं ऑइल लावणं गरजेचं असतं. तर तुम्ही बघू शकता याच्या तारा आहेत त्या पूर्ण लोखंडी असतात, तर त्या पटकन तुटल्या तरी जातात नाही, तर मग गंज चढला की लगेच तार तुटली जाते. त्यामुळे या पद्धतीने जर या चाळण्या आहेत त्या खराब होऊ नये म्हणून याची लॉंग टाईमसाठी आपल्याला टिकवून ठेवायचं असेल चाळणीला, तर नक्कीच हा उपाय करून बघा. आणि याला तेल लावल्यानंतर आपण ही चाळणी तशीच ठेवून द्यायची आहे. आता जेव्हा आपण गहू वगैरे चाळायला घेतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीने खाली एखादं ताट वगैरे ठेवायचं, जेणेकरून खाली जो आहे तो खूप जास्त कचरा होत नाही आणि आपल्याला ते साफ करण्यामध्ये वेळ जात नाही. त्यामुळे आपण एखादं मोठं ताट किंवा मग खाली एखादी कुठलंही कापड वगैरे अंतरायचं आहे, जेणेकरून आपण दळण करत असताना त्यामधून गळणारे जे काही किडे असतील किंवा मग थोडाफार पीठ वगैरे त्यामध्ये असतं तर ते बऱ्यापैकी कचरा निघतो आपल्या दळणामध्ये, तर तो पूर्ण असा खाली व्यवस्थित ताटामध्ये गळतो आणि आपल्याला तो व्यवस्थित साईडला करता येतो. आता आपल्याला या गव्हामध्ये निरांजनाची एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपण हे निरांजन दररोज देवाजवळ लावतो, पण या निरांजनाचा वापर आपल्याला आपल्या दळण करताना खूप जास्त कामी येणार आहे. तर जेव्हा तुम्ही दळण कराल तेव्हा काय करायचं आहे की आपल्याला या आपल्या दिव्यामध्ये जी वात असते ना, तर ती वात आपण दररोजच्या दररोज बदलतो, पण त्या वातीमध्ये भरपूर तेल देखील असतं. तर आपण काय करायचं आहे, वात बदलत असताना त्या वातीला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या चाळणीच्या बॅक साईडला अशी पूर्ण किंवा आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही बाजूंनी असं चोळून घ्यायचं आहे. जशी मी अगोदर ट्रिक सांगितली तशीच आपल्याला ही पण ट्रिक करायची आहे. जर तुम्हाला एक्स्ट्राचं वेगळं तेल याला लावायचं नसेल तर तुम्ही कुठल्याही चाळणीला घरातल्या या दिव्याच्या वातीचा वापर करून तेल लावू शकता, जेणेकरून आपल्या वातीमध्ये अडकलेलं थोडंफार तेल असतं ते सुद्धा वाया जात नाही आणि आपल्या वस्तू देखील खराब होत नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या टिप्स वापरात आणू शकता. टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.